शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राशन विभागाद्वारे केल्या जाणाऱ्या काळ्या बाजाराविरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच काळ्या बाजाराविरोधात कारवाई व्हावी व रेशन संबंधित कारोबार सुरळीत चालावा अशा मागणीचे निवेदन अन्न पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांना देण्यात आले आहे. अधिकारी को निलंबित करनाच पड़ेगा. अन्न पुरवठा अधिकारी हाय 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 हाय. अन्न पुरवठा अधिकारी हाय हाय हाय. अनाज की काला बाजार बंद करो. गरीब को अनाज बांटते रहो. राशन का भ्रष्टाचार बंद करो. अनाज की काला बाजारी नहीं चलेगी. नहीं चलेगी. नहीं चलेगी. नागपूर शहरात राशन विभागाद्वारे जो अन्नधान्याचा पुरवठा होतोय त्यापैकी काही ठिकाणी मिळणारे धान्य निकृष्ट दर्जाचे आहे. तसेच काही राशनच्या दुकानांमध्ये धान्यच उपलब्ध नाही. या संबंधित अधिकारी राशन दुकानदारांसोबत साठगाठ करत ज्या दुकानदारांकडे हजारोच्या संख्येने रेशन कार्ड आहेत त्या संख्या पाहून रेशनचे अख्खे ट्रक बाहेरच्या बाहेर गायब केले जातात. अशा प्रकारचा काळा बाजार सुरू आहे. रेशन कार्ड धारकांना देखील रेशनसाठी कित्येकदा दुकानदारांना विनवणी करावी लागते. म्हणून या काळ्या बाजाराविरोधात कारवाई व्हावी व रेशन संबंधित कारोबार सुरळीत चालावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अन्न पुरवठा अधिकारी यांना दिले आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. बघतोय नागपूर शहरामध्ये अन्नधान्याचा जो पुरवठा रेशनच्या विभागातनं होतो आहे तो अजिबात निकृष्ट दर्जाचं धान्य तर काही ठिकाणी धान्य मिळत आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे आणि काही रेशनच्या दुकानामध्ये अजिबात धान्य मिळत नाही. ह्या अधिकारी आणि रेशनच्या दुकानदारांच्या सोबत साठगाठ करत ज्या ज्या ठिकाणी ज्या दुकानदाराचे हजारोच्या संख्येनी रेशन आहेत रेशनचे कार्ड आहेत ते रेशनचे कार्ड ते पाहून त्याची त्याच्या कॅल्क्युलेशन्सप्रमाणे ट्रकच्या ट्रक बाहेरच्या बाहेर गायब होतात असा काळा बाजार ह्या डिपार्टमेंटमध्ये चालू आहे. म्हणून आम्ही इथे आलो. आमची मागणी ही आहे की जो ज्या पद्धतीनं पूर्वी काळामध्ये सुरू होतं उडान दस्ते होते ते उडान दस्तेसुद्धा ह्यावेळेस ते बंद करण्यात आले. ज्या दुकानावर कारवाई होते त्या दुकानामध्ये ज्याचे रेशन कार्ड असेल त्या रेशन कार्डच्या धारकांना रेशन मिळत नाही त्याच्यासाठी आम्ही आज अन्न पुरवठा अधिकारी आम्ही यांना भेटलो यांना निवेदन दिलं. आमची मागणी अशी आहे की ज्या पद्धतीनं गॅस सबसिडीज अकाउंटमध्ये टाकल्या जाते त्याच पद्धतीनं जर मग आपण गरिबाला जर तुम्ही धान्य देत आहे आणि ते निकृष्ट दर्जाचं देत आहे तर तुम्ही तेवढ्याच पैशा जेवढ्या पैशाचं तुम्ही तिकडे सरकारी याच्यातून तुम्ही खरेदी करता त्याच हिशोबाने तुम्ही लोकांनी ते खरेदी नाही करता तेवढ्या पैशाचं जेवढं तुम्ही धान्य तुम्ही त्याला देऊन राहिले त्या कार्डधारकाला तेवढ्या धान्याचे पैसे तुम्ही त्याच्या खात्यामध्ये टाकावे. आता त्यांनी म्हटलं की आमच्याकडे काळाबाजारी होत नाही परंतु आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना एक काही पुरावेसुद्धा दिलेत. त्यांनी म्हटलं की आम्ही ह्या महिन्याभरामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा सुधार करू आणि उडान दस्तक जे असेल जिथं जिथं काळाबाजारी होऊन आली ज्या ज्या ठिकाणी दुकानदार रेशनधारकांना रेशन मिळत नाही अशा ठिकाणी आम्ही सगळ्या सुरळीत पद्धतीनं पुरवठा करूया. जर यांनी येणाऱ्या ह्या सणासुदीच्या वेळेस गरीब जनतेला जर धान्य दिलं नाही आणि आमच्या आता ह्या 8-10 दिवसात यांनी जर याच्यात सुधार केला नाही तर आम्ही पुनश्च इथे येऊन ॲडिशनल कमिशनर किंवा असेल डिव्हिजनल कमिशनर असेल कलेक्टर साहेब असेल आम्ही ह्या सगळ्यांना आम्ही याची सूचना करून आम्ही एक मोठं आंदोलन जे गरीब लोकांच्या हक्काचं जे अन्न आहे ते त्यांना मिळवून देण्याचं काम येणाऱ्या काळात करू. नागपूर इज फेमस फॉर संतरे टाइगर जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.